ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्ट मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता खोटी डेड बॉडी दाखवणाऱ्या प्रियाची झांज उतरून प्रतिमा मेल्याची बातमी समजतात बेशुद्ध पडलेल्या पूर्णाईला आता औषध आणायला जात असताना प्रतिमा नावाचे जालिम औषध घेऊन येत आता सायली ही कशी पूर्णाईला शुद्धीवरती आणते आणि आता प्रतिमाची डेड बॉडी मिळताच जीवनात काही अर्थ नाही असे म्हणत डोक्याला रिव्हॉल्वर लावून स्वतःचा जीव संपवणाऱ्या आता रविराजचा सायलीच्या एकाच सत्याने अर्जुन कसा जीव वाचवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता शवगृहातील सुनीताला पैसे चारून हाताशी धरत आता नागराज आणि प्रियाने प्रतिमासारखी दिसणारी सेम टू सेम डेड बॉडी मिळवलेली असते आणि त्या डेड बॉडीला आता एका झाडीमध्ये फेकून देत आता प्रतिमाच्या त्या सोन्याच्या नेकलेसचे गाठोडे सुद्धा आता नागराज आणि प्रियाने त्या बॉडीसोबत फेकलेले असते आणि आता दोघेही लगबगिने घरी आलेले असतात तेव्हा आता काहीही करून रविराजला त्या बॉडीकडे कसे न्यायचे याचा आता नागराज आणि प्रिया विचार करू लागतात तेव्हा आता प्रिया ही हुशारीने आता तिचे या जवळचे चार पाच सिमकार्ड बाहेर काढते आणि नवीन सिमकार्ड मोबाईलमध्ये टाकत आता प्रियाने नागराजकडून त्या इन्स्पेक्टरचा नंबर मिळवलेला असतो की ज्या इन्स्पेक्टरला आता रविराजने प्रतिमाला शोधण्यासाठी लावलेले असते तेव्हा तो नंबर घेताच आता प्रियाने त्या इन्स्पेक्टरला फोन करून सांगितलेले असते की तुम्ही अमुक ठिकाणी या तिथे प्रतिमासारखीच डेड बॉडी आहे असे म्हणत आता प्रियाने फोन कट करून ते सिम पुन्हा फेकून दिलेले असते प्रियाचा फोन येताच आता तातडीने इन्स्पेक्टर त्या बॉडीच्या दिशेने काही तपास लागतो का ती बॉडी कुणाची आहे हे बघायला आलेला असतो ताबडतोब आता इन्स्पेक्टर ता ती बॉडी आपल्या ताब्यात घेतो आणि ती बॉडी आता ताब्यात घेता शेजारीच त्या बॉडीबरोबर ते गाठोडे सुद्धा आता इन्स्पेक्टरला मिळालेले असते तेव्हा त्या गाठोड्यातील प्रतिमाचा फोटो प्रतिमाच्या गळ्यातील ते सोन्याचे नेकलेस आता इन्स्पेक्टरला मिळालेले असते आणि प्रतिमाचा तो फोटो बघून ताबडतोब आता इन्स्पेक्टर रविराजला फोन करून प्रतिमासारखी दिसणारी डेड बॉडी आम्हाला मिळाली आणि तिच्याजवळ काही वस्तूही मिळाल्यात असे सांगून आता रविराजला बोलावलेलं असतं तेव्हा आता तो इन्स्पेक्टरचा आलेला फोन बघून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता वाऱ्याच्या वेगाने इन्स्पेक्टरकडे रविराज हा जायला निघालेला असतो पण आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि ती डेड बॉडी जर आपल्या प्रतिमाची असेल तर काय होईल अशी भीती देखील आता रविराजला वाटलेली असते एवढ्यात सुमन रविराजकडे येत म्हणते की भाऊजी कुठे निघाली एवढे घाई गाईने तर आता रविराज म्हणतो की सुमन इन्स्पेक्टरला एक डेड बॉडी मिळाली आणि त्या डेड बॉडीजवळ प्रतिमाच्या काही वस्तूही मिळाल्यात तेव्हा इन्स्पेक्टरने आपल्याला आहे ते ऐकून आता सुमनला सुद्धा धक्का बसतो पण सुमन म्हणते की नाही ती दुसरी कोणाची डेड बॉडी असेल आपल्या प्रतिमा वहिनीची अजिबात डेड बॉडी ती असणार नाही तुम्ही जायचं काही कारण नाही तेव्हा आता इकडे रडतच प्रिया म्हणते की सुमन काकू असं काय करते मला सुद्धा कालपासून घाणेरडे स्वप्न पडत आहे तेव्हा आता बाबा तुम्ही चला बरं आपण ती डेड बॉडी बघू मला त्याशिवाय अजिबात करमणार नाही आणि मला आईची खूप आठवण येते तेव्हा आता लगेचच प्रिया नागराज रविराज आता त्या डेड बॉडीकडे आलेल्या असतात इकडे मात्र नागराजने दुसरा मोठा डाव खेळलेला असतो आणि नागराजने आता सुभेदारांच्या घरी फोन करून प्रतिमाची डेड बॉडी सापडल्याचा मोठा बॉम्ब फोडलेला असतो तेव्हा आता प्रतिमाची डेड बॉडी सापडल्याचे कळताच कल्पना पूर्णाई प्रताप सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि तो धक्का आता पूर्णाईच्या काळजाला लागून त्या क्षणी आता पूर्णाई बेशुद्ध पडते बेशुद्ध पडलेली पूर्णाईला बघून इकडे सुभेदारांच्या घरी मोठा धमाका उडालेला असतो तर आता इकडे पूर्णाई बेशुद्ध पडताच प्रताप कल्पनाला काय करावेनी काही नाही सुचत नसते अश्विन आणि अर्जुन त्यावेळेस घरी नसतो तेव्हा आता ताबडतोब पुरणाईच्या गोळ्यासुद्धा संपलेल्या असतात आणि आता सायली म्हणते की आई तुम्ही इथेच पूर्णाईजवळ थांबा त्यांची काळजी घ्या तोपर्यंत मेडिकलमधून मी औषध घेऊन असे म्हणत आता पळतच सायली ही पूर्णाईला औषधे आणण्यासाठी इकडे मार्केटमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस आता नेतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते आणि समोरून रस्त्याने जात असलेल्या प्रतिमाकडे आता सायलीची नजर जाते आणि क्षणात प्रतिमा आता तिथे आपल्या डोळ्यासमोर असल्याची आता सायलीची खात्री झालेली असते इकडे आता प्रताप कल्पना दोघेही आता पूर्णाईला उठवण्याचा प्रयत्न करतात प्रताप म्हणतो की अगं पूर्णाई, टी डेड बॉडी अजून कुणाची आहे हे सिद्ध झालेलं नाही आणि तू कशी लगेच ती डेड बॉडी प्रतिमाची आहे अशी समजली आणि बेशुद्ध पडली ऊट ऊठ सत्य काय आहे हे अजून समजलेलं नाही आहे इकडे आता भानावर सायली विचार करते की पूर्णाई बेशुद्ध पडल्या त्या प्रतिमात्याची डेड बॉडी सापडली म्हणून पण इथे तर मी प्रतिमात्याला जिवंत बघते आणि हीच आपली प्रतिमात्या आहे पटकन आता सायली पळतच येऊन प्रतिमाजवळ येते आली म्हणते की तुम्ही प्रतिमा आत्या ना तर आता इकडे प्रतिमाला मात्र काही समजत नसते प्रतिमाला बोलताही येत नसते पटकन आता सायली ही प्रतिमाचा हात धरते आणि आता प्रतिमाला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी सायली निघालेली असते इकडे सायली विचार करते की पूर्णाईला आता प्रतिमा नावाच्या जालिम औषधानेच गुण येईल आणि प्रतिमाला बघताच पूर्णात जी शुद्धीवर येतील असा विचार करून ताबडतोब आता प्रतिमाचा हात धरून सायली आता प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला घरी घेऊन येत असते इकडे रविराजला आता तिथे येताच इन्स्पेक्टर ती बॉडी दाखवतो आणि त्या बॉडीजवळच्या प्रतिमाच्या वस्तू दाखवतो इन्स्पेक्टर म्हणतो की रविराज सर हे बघा हे सोन्याचं नेकलेस आम्हाला या डेड बॉडीजवळ सापडलं ते नेकलेस बघताच रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता हुशार प्रियाने त्या डेड बॉडीजवळ प्रतिमाचा फोटो देखील ठेवलेला असतो आणि अखेरीस तो अखेरी फोटो बघून आता रविराजच्या काळजाचा ठोका चुकून हीच आपली प्रतिमा असल्याची रविराजची खात्री होते आणि त्याच ठिकाणी आता रविराजने टाहू फोडलेला असतो इकडे आता अर्जुन आणि अश्विनला पूर्णही बेशुद्ध पडल्याचे समजताच वाऱ्याच्या वेगाने ते घरी आलेले असतात पण त्याच वेळेला आता इकडे प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या दरवाजात सायली ही पाऊल टाकते आणि त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा आणि प्रतिमाकडे जातात तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा आणि आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब अर्जुन आता येत म्हणतो की पूर्णाई अग हे बघ तुझी प्रतिमा त्याली डोळे उघड तर आता कल्पना आणि प्रतापलासुद्धा हैसे वाटलेले असते आणि त्यांच्या जीवात जीव जिवा आलेला असतो तिकडे आता डेड बॉडी बघून आता रविराजला काय करावे नाही काय नाही समजत नसते पूर्णत पुरता रविराज आता गोंधळून गेलेला असतो तर ताबडतोब आता इकडे पूर्णाईच्या तोंडावर पाणी मारून पूर्णाईला आता शुद्धीवर आणून आता सायलीने पूर्णाईला खरी प्रतिमा दाखवलेली असते पूर्णाई आता प्रतिमाला बघताच शुद्धीवर येऊन लगेचच पूर्णाईला खूप हायसे वाटलेले असते तर आता इकडे ताबडतोब प्रतिमाची ती डेड बॉडी बघून रविराज हा अखेर त्याच्याजवळची रिव्हॉल्व्हर बाहेर काढून आता आपल्याला जगण्याचा काहीही अर्थ नाही असे वाटून ना आता रविराजने त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावलेले असते पण त्या क्षणी आता अर्जुनचा रविराजला फोन येतो तेव्हा आता फोनवर सिनियर आपली प्रतिमात्या सापडली असे आता अर्जुन बोलताच ताबडतोब आता गोळी चालवायला निघालेला रविराज थांबलेला असतो तर आता वाऱ्याच्या वेगाने रविराज सुभेदारांच्या घरी येऊन आता प्रतिमा सापडल्याचे कळताच आता रविराज कसा प्रतिमाला भेटतो आणि खोट्या प्रियाचा परता फाश होत, सुमन कशी प्रिया आणि नागराजचा डाव रविराज समोर आणते आणि प्रियाचा परता फाश करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा